नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात असलेल्या स्टेट बँकेचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते. याबाबत पोलिसात बँक प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर चोरीची माहिती मिळताच अवघ्या 24 तासात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी बँकेचे साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्यांच्याकडून चोरी केलेले साहित्य CPU, राउटर, फायर अलार्म सिस्टम, ऑटो डायलर सिस्टम, DVR इत्यादी साहित्य असा एकूण 64,000 मुद्देमाल हस्तगत केलाय. याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर यांनी अधिक माहिती दिली. त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये SBI ची जी ब्रांच आहे तिथे 15 तारखेच्या पहाटे चोरी झालेली होती. बँकेचं जे शटर आहे ते उचकटून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केलेला होता. तिथले लॅपटॉप, DVR, काही अलार्मिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि CPU अशा पद्धतीचा साधारण 65,000 रुपये किमतीचा माल चोरीला गेलेला होता. अवघ्या 24 तासात आमच्या त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या टीमनी हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे. 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. त्यांच्याकडे तपास करून अजून कोणी याच्यामध्ये सामील होतं का आणि अजून कोणाची इन्व्हॉल्वमेंट आहे का याबाबतीत तपास सुरू आहे. आरोपींची काय पार्श्वभूमी आहे, देखील त्यांनी अशा काय बँकेत चोरी वगैरे? नाही, अजून त्या दृष्टीने पण तपास सुरू आहे, पण प्रायमाफेसी असं दिसत नाही आहे. किरकोळ चोऱ्या आहेत त्यांच्या नावावरती, पण बँकेची ही त्यांची पहिलीच चोरी दिसते आणि 24 तासात ती ओपन करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले. नाशिक.